तलाठी गैरप्रकार प्रकरणी आपण आता पथकाची देखील स्थापना केली. कसं पोलीस तपास करतोय नाशिक पोलीस ऍक्शन म्हणून आल्याचं दिसतं. तलाठी संदर्भाची परीक्षा होती म्हसळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांना जे संशयास्पद व्यक्ती दिसला आणि प्रोॲक्टिव्हली पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे तो गैरप्रकार आढळल्यानंतर त्याला अटक केलेली आहे. 4 दिवसाची पोलीस कस्टडी आहे. पोलीस कस्टडी दरम्यान अजून 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्या अनुषंगाने इतर तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त पंचायती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके स्थापन करून ते पुढील तपासासाठी रवाना केलेले आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत की एक तर याचं जे इतर आरोपी निष्पन्न झाले त्याबाबतचं माहिती घेऊन त्यांना आणली आणि याच्या टेक्निकली कशा पद्धतीने त्यांनी कार्यवाही केलेली आहे याबाबतची माहिती घेणे आणि ते तपासात ते सगळे इन्क्लूड करणे अशा स्वरूपाची कार्यवाही भविष्यकाळात होणार आहे. यांसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.